मंडळी स्टार तर मग ही मालिका टी आर पीमध्ये मध्ये महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर आहेत या मालिकेत अभिनेत्री जुई गडकरीसोबत अभिनेता अमित भानुशालीने मुख्य भूमिका साकारली सध्या या मालिकेला आणि यातील कलाकारांना प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळते पण या मालिके अगोदर अभिनेत्री जुई गडकरी ही प्रचंड आजारी होती अचानक उडवलेल्या या आजारपणामुळे जुईने अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला होता आयुष्यात आलेल्या या कठीण प्रसंगातून तिने कसा मार्ग काढला याविषयी नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत तिने खुलासा केलाय अभिनेत्री जुई गडकरी यांनी श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी या मालिकेत चंदा ही सहाय्यक भूमिका साकारत टीव्ही मालिका क्षेत्रात पदार्पण केलं होतं पुढे या मालिकांमध्ये तिने सहाय्यक भूमिका साकारल्या परंतु पुढचं पाऊल या मालिकेमुळे अभिनेत्री जुई गडकरीचं नशीब बदललं जुई गडकरी मुख्य भूमिकेत असलेली ही मालिका प्रचंड गाजली पुढचं पाऊल नंतर अभिनेत्री जुई गडकरीने बिग बॉस मराठी वर्तुळ यामध्येही काम केलं पण त्यानंतर जुई गडकरी अचानक खूप आजारी पडली तिला अभिनय क्षेत्रातून ब्रेक घ्यावा लागला अत्यंत गंभीर आजार पण असल्याने जुई गडकरी ही, ही पुन्हा अभिनय क्षेत्रात दिसणार की नाही हे सांगणंही फार कठीण होतं पण ती आजाराशी लढली आणि आता बरी झाली आज पुन्हा एकदा ती अभिनय क्षेत्रात पुन्हा त्याच जोमाने काम करताना दिसते पण मंडळी तिला नेमका कोणता आजार झाला होता आणि आजारपणातून जुई कशी बरी होऊ लागली याविषयीची माहिती आम्ही अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये दिली आहे तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा मंडळीत नुकतंच एबीपी माझाला दिलेल्या एका मुलाखतीत जुईने तिच्या आजारपणात तिने बरे होण्यासाठी गणपती बाप्पांना साकडं घातलं होतं अशा प्रकारचा खुलासा केलाय या मुलाखतीत अभिनेत्री जुई गडकरीने म्हटलंय की बाप्पा माझ्यासाठी खूप जवळचा आहे बाप्पासाठी मोदक सजावट करायला मला खूप आवडतं परंतु मध्यंतरी मी आजारी पडल्याने मला या गोष्टी करता येत नव्हत्या माझ्या हातचा हवा असेल तर बाप्पा तूच मला पुन्हा उभं करशील असं साकडं मी बाप्पाला घातलं होतं त्याने माझं ऐकलं मी बरी झाले आणि त्यानंतर मी बप्पाला मोदकांचा नैवेद्य दाखवला देवावर माझा खूप विश्वास आहे असं अभिनेत्री जुई गडकरीने म्हटलंय मंडळी अभिनेत्री जुई गडकरीच्या घरी दीड दिवसांच्या गणपती बाप्पाचं दरवर्षी आगमन होतं गडकरींच्या घरच्या या गणपती बाप्पाला एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्याचंही अभिनेत्री जुई गडकरींनी या मुलाखतीत सांगितलंय